गेवराईच्या नॅशनल क्रमांक बावन्न हायवेवर बायपासवर द बर्निंग कारचा थरार गेवराई पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली घटना गेवराई शहराजवळील गोविंदवाडी शिवारात सोलापूर ते धुळे नॅशनल हायवेवर बायपास रोडवर रात्री तीन वाजेच्या दरम्यान ह्युंदाई कंपनीच्या कारने अचानक पेट घेतल्याची घटना घडली आहे या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही परंतु कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे गेवराई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अग्निशामक दलानं सदरची ही आग आटोक्यात आणली यावेळी हायवे पेट्रोलिंग सुपरवायझर प्रतीक कदम राम गायकवाड मारुती चित्रे गेवराई पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवाजी भुतेकर हे घटनास्थळी दाखल झाले होते विस्टा न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी सोमनाथ मोटेसह श्याम जाधव बीड गेवराई तुम्ही पाहत आग, विस्टा न्यूज मराठी